कस तू चुकीच्या कामासाठी मला बोलव हे सगळं सोडून दिले मी फक्त एकदाच नाना एक शेवटचं प्लॅनिंग या तुझा फायदा नेहमीचा म्हणजे इमोशनल ब्लॅकमेलिंग ऑफ बिगर हिंदू वोट्स एक्झॅक्टली दिवाळीनंतर असेंब्ली इलेक्शन आहेत मला या इलेक्शन आधी 15-20 दिवस सरकारने दोन राईड्स हवे एक कळवा मुंब्रा साईडला आणि दुसरं बांद्रा किंवा जोगेश्वरीला बिगर हिंदू लोकांना प्रचंड इन्सिक्युअर वाटलं पाहिजे अँड देन आय विल प्रॉमिस देम माय प्रोटेक्शन म्हणजे तू बिगर हिंदूंची बाजू घेणार त्यांची बाजू घेणार पण रायट्स मध्ये त्यांनाच टार्गेट करणार आणि मराठी मिडल क्लासला नुसतं टोल कॅन्सल करणार एवढं आश्वासन दिलं तरी ते माझ्या मागे येतील नाना मला फक्त तुमचा सल्ला हवाय आणि काही तुमची जुनी एक्सपर्ट माणसं लागतील नाही जमणार महाविकास माझ्या मेंदूनं आता दुसरं वळण घेतलंय तुला कसला सल्ला देण्याची क्षमता आता माझ्या मनात नाही हे सगळं सोडून खूप वर्ष झाली नाही म्हणू नका नाना तुमचा मुलगा माझा जवळचा मित्र होता तुम्ही नितीनला पॉलिटिक्स मध्ये आणणार होतात आज माझ्या जागी जर नितीन असता तर महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष विकास पाटील यांची येत्या विधानसभा निवडणुकांपूर्वी हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याची योजना असून त्यासाठी ते विविध शक्यता तपासून बघत असल्याचं धक्कादायक वृत्त हाती आलं आहे काल रात्री 12 दरम्यान त्यांच्या येऊर येथील बंगल्यावर एक गुप्त मीटिंग झाली
या मीटिंगला सक्रिय राजकारणात नसलेल्या एका बुजुर्ग राजकारणी आणि दंगल तज्ञाला पाचारण करण्यात आलं होतं. नागरिक श्याम जगदाळे. भाई कमाल आहे, दम चाहिए ऐसी न्यूज देने में. मूर्ख आहे साला, कोणाला इम्प्रेस करतोय? पिछली बार महाडा के न्यूज से तो भूकंप आ गया था. यावेळी विकास पाटील आहे, तो काय गप्प बसणार आहे? जो भी बोलो यार, ये श्याम भाई को कांग्रेस करना चाहिए. हल्ली श्याम भाई बरोबर जास्त बसणं चाललंय नाही का तुमचं? नाही डाऊट यू मै कभी नहीं बेटा. डिस्टन्स रखना पोलीस और प्रेस दोनों से, नाहीतर कधी भुर्जी करतील कळणार पण नाही. काय नाही यार, मैं तो वो क्या बोलते हैं तुम लोग, मैं बोलो ना क्या गम्मत 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 क्या थोड़ा मैं भी गम्मत कर रहा था. गरीज वाला काय नीचा सर टांग हलाड़ा है साला. हल्ली स्टॅमिना सॉलिड वाढलाय तुमचं. करू थोडा चहा. कोमट पाणी आण थोड. बर नमस्कार नाना. सुखरूप पोचला आता पहाटे घरी? नाही म्हणजे काल रात्री पावसाने फारच. आणि जंगलातला रस्ता म्हणजे? विकास श्याम जगदाळेला मीच माहिती दिली काल रात्री मोबाईलवर. रकार काय करायचं ते काय करायचं ते मी बघतो नाना, पण तुम्ही हे ठीक नाही केलं. श्याम कम इन, दॅट वुड बी ऑल वाईज. ड्राफ्ट झाला की माझ्याकडे ताबडतोब पाठव. आठ लिव्ह बाय फाय. ओके सर. आणि संध्याकाळी एमडी साहेब येणार आहेत, तर यू हॅव गॉट अ लिफ्ट बॅक होम. कॉंग्रॅच्युलेशन श्याम, गुड जॉब, सॉलिड. नागरिक एकदम झडकायला लागलाय, सॉलिड धमाका उडवलाय. एडिटर माझी तयारी दिसते. एकदा मला विचारायला हवं होतं. सिनियर एरिया मॅनेजरचा फोन आला होता. गेल्या वर्षी 2 कोटींचा बिझनेस मिळालाय त्याला जाहिरातींचा विकास बॅग कंपनीज कडून. अरे विकास बॅग कंपनीज आर ग्रोईंग कंपनीज, दे आर ग्रोईंग स्ट्रॉंगर डे बाय डे. पण सर न्यूज जेन्युइन होती? अरे नुसतं जेन्युइन असून, आय मीन वी हॅव टू बी रिझनेबल अँड टॅक्टफुल. नुसतं जेन्युइन असून काय होत आहे? एनिवेज आज एमडी साहेब येणार आहेत पार्टीमध्ये, वी विल मॅनेज. पण मॅटर फारच चिघळलं तर वी विल हॅव टू प्रिंट अपॉलॉजी टुमॉरो. अपॉलॉजी? पण वी हॅव टू बी केअरफुल. आणि यापुढे या विषयावरती काहीही रिपोर्ट करायचं असल्यास आय विल हॅव टू ओके.
क्लियर? बघ शाम, तुझा नागरिक आज मुंबईची जान है, आम्हा सगळ्यांना अभिमान आहे तुझ्याबद्दल. वी आर व्हेरी प्राउड ऑफ यू, बट वी हॅव टू बी मोर केअरफुल, मोर रिस्पॉन्सिबल. देअर यू आर रिस्पॉन्सिबल. अरे केडी साहेब, कुमार दीक्षित बोलते सर. अरे बोला ना केडी साहेब. सर बिझी. नाही नाही, तुमच्यासाठी कसा बिझी. नाही साहेबांना जरा आपल्याशी बोलायचं होतं. संस्कृति सिटी के बारे में आज शाम तक पता चलेगा, फिर देखते हैं क्या होता है उधर. नमस्कार किशोर. नमस्कार सर. मला वाटलंच होतं तुमचा फोन. मनकवडा असं म्हणतात आमच्यात. अशा बातम्यांनी भारीच एंटरटेनमेंट करता म्हटलं हल्ली तुम्ही. टीआरपी वाढतो काय तुमचा? नाही साहेब, मी बोललो त्याच्याशी. तुमचे मालक बसलेत म्हटलं आमच्या बरोबर. तुमचाच विषय चालला होता. आयुष्यभर एडिटर राहून 7-12 कोराच राहतो किशोरराव. मोठी स्वप्न बघायला शिका. आता स्वप्न पण तुम्हीच दाखवायची ना साहेब. संपादकांसारखं बोलते अगदी. आपली गंमत हा. ठेवू का? जीवन बापू मॉरिशस से कल आ रहे, मिलते हैं. जय जय ते जीवन जय ते. सर गाजी हाइट्स में ओलंपिक साइज स्विमिंग पूल है और साथ में कम्युनिटी हॉल, एम्पी थिएटर्स, बैंकेट हॉल्स, लैंडस्केप गार्डन्स और बहुत सारी मॉडर्न और लेटेस्ट फैसिलिटीज है ताऊजी इसमें. लेटेस्ट होना चाहिए एकदम. सामने वाला इंप्रेस हो जाए. क्यों? थैंक यू मोहन भाई. आ जाओ. उस कलेक्टर का कुछ सेटिंग हुआ ताऊजी? हाँ, वो पुलिस कमिश्नर को बोला है. ए गौरव देखना यार, ये रिंग नहीं बज रही. ये गवर्नमेंट ऑफिशियल्स भी लालची हो गए आजकल. ताऊजी फोन साइलेंट था. दिन ब दिन डिमांड्स बढ़ रही है उनकी. हाँ अब एडजस्ट तो करना ही पड़ेगा. अब दादा दादी की तरह सत्याग्रह तो नहीं कर सकते ना. एक्सक्यूज मी. हेलो इस प्रोजेक्ट के बाद ताऊ जी हम सुपर प्रीमियम लीग में पहुंच जाएंगे. 2 बरस में ही लोग अपना नाम ओबेरॉय हीरानंदानी के साथ लेने लगेंगे. क्या हुआ? गनी चाचा ने हमारे अगेंस्ट एफआईआर फाइल किया हैरेसमेंट के चार्जेस से. कुछ ना कुछ करना पड़ेगा ताऊ जी. बॉइल्ड वेजिटेबल है जी, उसको बटर में फ्राई करके लेते हैं. ओके सर. श्याम भाई क्या हुआ यार? तीसरा पिक हो गया पर अभी चुपचाप.
विचार करता है। भैया जी एक संगल, व्हाट डू यू थिंक ऑफ मी एज अ जर्नलिस्ट? अली मियां खर संग श्याम जगदाले इज अ जेन्युइन जर्नलिस्ट, सच्चा पत्रकार, माझा एडिटर पण सकाळी हेच म्हणाला, पण तो म्हणाला इट्स नॉट इनफ टू बी जेन्युइन, यू हॅव टू बी केअरफुल। रिस्पेक्ट्स यू या गॉड, जोपर्यंत त्यांच्या हितसंबंधांना धक्का पोचत नाही तोपर्यंत। पण विकास पाटीलच्या आर्टिकलनी त्याच्या बुडाला चटका लागलाय। तू आपला दोस्त आहे म्हणून सांगतो श्याम, हे चटके देणं बंद कर आता। दोस्तों के भी शौक होते हैं। हे शोकस, तुझ्या अंगाशी येतील एके दिवशी। सच आहे, घाटे मी राहू छान। थँक्स फॉर दी अडवाइस भैयाजी, पण मी काय करू, मी असाच आहे। मने पास झालं आता उड्या मारण, चला अभ्यासाला बस। तेवढंच बाकी आहे। मनाली आई काय म्हणते कळत नाही का? बाबा मने काय झालं रे? काय नाही ग, आई विचारत होती तमाशा बघतो का अजून? अजून लहानपणी बाबा घेऊन जायचं मला तमाशा। म्हणजे लहानपणी फारच छंदी फंदी होत असं वाटत। आवडायचं मला त्या बायका ज्या पॅशनने नाचायच्या, त्यांचे कॉस्ट्युम्स मेकअप खरं वाटायचं। आता हे सगळं बेगडी वाटत, खोट। काय रे, काय झालं? कंटाळा नाही का ऑफिस? मॅनेजमेंट बदलल्यापासून काही दमच राहिला नाही आमच्या पेपरात। दुसरीकडे का नाही बघत? मग सगळीकडे असंच आहे, मोकळं होऊन बाहेर काहीतरी दुसरं काम करावं असं वाटतं मला। सोडून टाक। काय सोडून टाक, घर कसं चालणार? सोनाली अजून ते बघू आपण नंतर। बघू काय? बघू म्हणजे बघू, तू थोडे पैसे मिळवशीलच ना, आणि मी करीन काहीतरी भरीला। तू आधी बरी हो, तू परत मने वॉल्यूम वाढव का जरा। हॅलो, बोलतोय। रन चालेल का? नको, आज नको। का? बस नको। बरं, फोर्स नाही करत, नाही तर ह्याची बातमी करत। भलताच धसका घेतलाय बातमीचा। नॉट एट ऑल, तुम्ही तुमचं काम केलं, जेन्युइन फेअरलेस जर्नलिझम। वाईट एवढंच वाटतं की एका लिमिटेड सर्कलमध्ये फिरत राहते तुमची पत्रकारिता। व्हॉट यू मीन? आय मीन, जर एखादा तुमच्यासारखा जिवंत पत्रकार पॉलिटिक्समध्ये आला, बरंच काही होऊ शकतं। कुणाचं?
कुणाचं बरंच काही होऊ शकतं. तुम्ही कधीच आमच्याबद्दल पॉझिटिव्ह थिंकिंग करत नाही का? दंगल घडवून माणसं मारणं हे तुमचं पॉझिटिव्ह थिंकिंग? राईस अँड्रे, मार्ग बदला विकासराव, जुनं झालंय सगळं. तुम्ही सुचवा नवीन काहीतरी, गाईड करा आम्हाला. ते आमचं काम नाही विकासराव, आमचं काम सत्याचा शोध घेणं. सत्यालाही अनेक बाजू असतात जगदाळे साहेब. स्वतःच्या सोयीनं सत्य मांडणं म्हणजे तुम्हा लोकांचं राजकारण, आणि समाजाच्या भल्यासाठी सत्य सांगणं म्हणजे आमची पत्रकारिता. महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रमुख विकास पाटील दंगल घडून आणतील अशा बातमीवरती मुख्यमंत्री प्रतापराव कदम यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. तसंच अशा पद्धतीनं कायद्याला आव्हान देणाऱ्या प्रवृत्तींवरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी आमच्या विशेष प्रतिनिधींशी बोलताना दिला. सरकार अजिबात शांत बसणार नाही. अशा प्रवृत्तीने लक्षात ठेवायला हवं की कोणती चिथावणी देऊन कायद्याला आव्हान दिलं गेलं तर कुणाची वय केली जाणार नाही. कुणाचाही मुलाचा न बाळगता सरकार कठोर कारवाई करेल. सुदेश, मुख्यमंत्र्यांना एक निवेदन द्यायचं. आपल्या ऑर्गनायझेशनच्या तर एक ड्रॉप तयार कर. गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग. संपत, नींबू पाणी लाना. आज भी डांस क्लास को छुट्टी. संपत की गरम नहीं है, गरम लेके आओ. आपकी तैयारी क्या घर बैठ के होगी? अहो जाऊ द्या ना, सकाळी सकाळी काय तिच्या मागे लागलाय. ऍक्ट्रेस बनायचं ना याना? सगळी लक्षणं तर सुपरस्टारची आहेत. आणि नको त्या भांडणी पण. उद्या कोर्टाची तारीख आहे लक्षात आहे ना? हॅलो, हाय स्वी, या 10 मिनिट्स. पापा 10,000 रुपीज चाहिए. गेली 25 वर्षा आपली माणसं आपली लढाई लढतात, आपण फक्त त्यांना रसद पुरवतोय. पण आता वेळ आलीये आपली लढाई आपल्यालाच लढायला पाहिजे. तेव्हा बोला, कामगार संघर्ष समितीचा विजय. गिरण्या गेल्या, त्यांच्या जागी मॉल उभे राहिले. श्रमिकाची जमीन श्रीमंताची झाली. घरदार विकून प्रसंगी उपाशी राहून आपल्या माणसांनी हा संघर्ष चालू ठेवला. कुणी दिला हा संस्कार त्यांना? तुम्हीच उभे होतात ना पाठीशी. आता मात्र पुढे यायची गरज आहे. आणि म्हणूनच येत्या 30 जुलैला आपण सगळ्यांनी मिळून मंत्रालयावर हल्लाबोल करायचा. आपल्या हक्कासाठी, जगण्यासाठी. आपले नारायण सुर्वे म्हणाले होते, कामगार आहे मी, तळपती तलवार आहे मी, सारस्वतानो गुन्हा करणार आहे मी. हेच ठणकावून सांगायचं आपल्याला. तुम्हाला सांगते, आज जर जगातले सगळे कामगार एकत्र झाले. हत्यारं बदला नेलो, आजपर्यंत किती मोर्चे निघाले मोजलेत कधी?
काय उघडलं कोणाचं? मला कळत नाही रमा, तू असं वाकड्यात का शिरतोस? अचानक तुझा आंदोलनावरचा विश्वास का उडाला? एवढं मात्र नक्की की ही लढाई निर्वाणीची असेल, कारण गमावण्यासारखं काहीच नाही आहे. इलुताई, तुमच्याकडे नसेल गमावण्यासारखं काही, पण आमच्याकडे अजून बरंच काही आहे. पॉलिटिकल सपोर्ट शिवाय पॉलिटिकल माणसं आणू नकोस यार. हा मोर्चा आपण स्वतःच्या ताकदीवर काढू. आपली कसली आली आहे ताकद? हे तू बोलतेस ना, विसरल्यास गेटवर दिलेली भाषण, हे पेटवायचा सगळ्यांना तू. हो विसरलोय, भूतकाळ विसरून वर्तमानाची सेटलमेंट केली आहे. निलुताई, आजची जनरेशन इन्स्टंट झाली आहे. सुरवींची तलवार गंजली आहे म्हणून म्हणते हत्यार बदला. प्रश्न हत्याराचा नाहीच आहे रमा, प्रश्न हा आहे की आपण हत्यार वापरायची का स्वतःचा वापर होऊ द्यायचा हत्यारासारखा. काल प्रमुख आरोपी प्रसिद्ध वकील नाना चिटणीस यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जमावाला प्रक्षोभक चिथावणी देऊन दंगलीची तीव्रता कमी जास्त करण्याबाबत चिटणीस यांनी गुप्त कारवाया केल्या असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. पुरेशा पुराव्याअभावी आणि साक्षीदारांनी जबाब फिरवल्यामुळे चिटणीस यांना दोषी धरता येत नाही असं आयोगानं आपल्या अहवालात म्हटलं आहे. नमः नमो देवे महादेवे शिवाय सततन्नमः. नमः प्रकृते भद्राय नियता स्मृता स्मृता नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमः. नमो देवे महादेवे शिवाय सततन्नमः. नमः प्रकृते भद्राय नियता स्मृता स्मृता नमः. नमो देवे महादेवे शिवाय सततन्नमः. जयन्ति मंगलाकामी भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सुधा नमोस्तुते नमः. पुलिस को अपराधियों की जानकारी मिलते ही एटीएस की एक स्पेशल टीम मौका वारदात पर पहुंची. लगभग 20 मिनट तक चली मुठभेड़ में दोनों तरफ से फायरिंग हुई. इब्राहिम गनी का जश्न आजादी इस आतंकवादी संगठन के साथ संबंध होने की जानकारी एडिशनल पुलिस कमिश्नर आई के राणा ने संवाददाताओं को दी. आईडी एंड अमोनियम नाइट्रेट एक्सप्लोसिव्स वर रिकवर्ड फ्रॉम द साइट ऑफ द एनकाउंटर. द सेड गैरेज वाज फाउंड टू बी द हाइडआउट ऑफ द operatives of the Karachi based Jashne Azadi. The encounter was carried out by a team led by DIG HK Prabal. The crime branch Party killed Ibrahim Gani and his associates when the latter opened fire on the police patrol party. Ghatna sthali Pulisana, IED ammonium nitrate explosives, 1132 cartoons, उर्दू भाषेतली डायरी आणि पाकिस्तानी चलन सापडले. देशाच्या आणि मुंबईच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी
हादसे के बारे में ना कोई FIR दर्ज किया गया, ना कोई चार्जशीट बनी। इतना ही नहीं, मौका है वारदात पर कोई चश्मदीद गवाह भी नहीं जिसका स्टेटमेंट लिया गया। रास्ते पर कई गोलियों के निशान तक नहीं मिले। हमें यकीन है दिस इज ए क्लियर केस ऑफ इंप्लीकेशन अंडर ए फेक एनकाउंटर। एका निरपराध माणसाला हे सरकार दहशतवादी ठरवते। या घटनेमुळे सरकारचं सांप्रदायिक रूप उघडकीस आलं, याचा आम्ही तीव्र निषेध करतो। आणि या प्रकरणाची रीतसर CBI इन्क्वायरी करावी अशी केंद्राकडे मागणी करतो। आम्ही फातिमा बी आणि यांनी चाचांच्या अन्य कुटुंबियांप्रती सांत्वन व्यक्त करतो आणि महाराष्ट्र विकास पार्टीतर्फे 5 लाख रुपये रोख अशी आर्थिक मदत जाहीर करतो। दुःखाच्या या नाजूक समयी त्यांच्या कुटुंबियांना धैर्य व संयम लाभ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। ये गणित चाचा का मामला पूरा हाईलाइट करना है। हाँ विकास भाई, डोंट वरी प्रतापराव कदम आता गाशा गुंडाळण्याच्या तयारीला लागा। गणित चाचा छुटिया बसला फुकट में जान दी अल्लाह के नाम, लेकिन राणा साहब और डिपार्टमेंट तो खुश है ना। हाँ बिल्कुल, अब तो फुल स्पीड से चल सकते हैं। आम्हाला ड्राइविंग करू दिया यशपाल जी, तुम्ही फक्त टोल भरा। पण त्या फातिमाचा पैसा टाइमवर पोहोचला पाहिजे। अलिमिया, तुमच्या मायनॉरिटीची सगळी सिंपथी आता कॅश करायची आपल्याला, आणि तुम्ही पण आता ऍक्टिव्ह पॉलिटिक्सचा विचार करा। विकास भाई, आमच्या मायनॉरिटीमध्ये सुद्धा आम्हाला काही किंमत नाही। आमच्या मराठी मुसलमानांची बडी ट्रॅजेडी आहे। आम्ही साधे हिंदीत बोललो तर मराठीत बोलल्यासारखं वाटत, मराठीत बोललो तर हिंदीत बोलल्यासारखं। हरकत नाही अलिमिया, तुमच्या लोकांच्या अपर क्लासला जरी तुम्ही खेचून आणलं ना, तरी विल बी अनस्टॉपेबल। ये तुम लोगों का पॉलिटिक्स भी साला डरावना है एकदम यार। धनी चाचा को मारकर उसी का प्लॉट खाली किया, अब माइनॉरिटी का सिंपैथी हासिल करने के लिए उसी का इंक्वायरी बैठा रहा है यार। सारा चाणक भी फीका पड़ जाएगा तुम लोगों के सामने यार। जे झालं ते मेंदूतून डिलीट करून टाका यशपाल जी, हल्ली पत्रकारांना मेंदू वाचता येतो म्हणे। पानी डाल के लाने ना। अरे होले होले लेना का श्याम भाई, ऐसे ठीक नहीं लगती है। बिया फ्राई ले लो। ये करत से मटन खले गरी। आई एम वेजिटेरियन सो लास्ट इयर फार्म हाउस वर कमिश्नर साहेब त्यांचा बर्थडे ला। आणि माणसाच What is the difference between bhekaraja mutton and manasaja mutton? Tula chagli asha. Kya bevda mazak hai Shyam bhai. Ganila sampavlat na.
पॅड मिळवलं पैसा. चुपचाप बसायचं खाली, माझं बोलणं संपेपर्यंत. नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय बोल ना श्याम, नाहीतर काय? नाहीतर नाहीतर काय? हिस्त गोची आहे ना. अरे गुस्सा छोड़ो श्याम भाई, इन सब के बारे में बात करते ना. इतकी वर्ष मुंबईत राहतो, तुला मराठी येत नाही कुठे? मेरे लिए मराठी बोलना कोई मायने नहीं रखता, उसे समझना इम्पोर्टेंट है. तुम्ही लोकांनी एक गणीचा मर्डर केला मान्य करा, बस आपण निघू देणार. ओके ला मग धंधे में ऐसा करना पड़ता है कभी कभी श्याम भाई. आवाज ऐकू येतो तस नीट ऐक, दोन पेक जास्त घे आवाज. काय म्हणतो हे गणेशाचा? तो म्हणतोय मला मारलं ते मारलं, तुवर टेररिस्ट म्हणून माझं बारसवड गेल. अरे वर जाऊन काय सांगू त्या अल्लाला? त्यालाही विकत घेतलंय तुम्ही. तुम्ही मला टेररिस्ट समजतोय, न जन्नत आहे न जहन्नुम, मधल्यामध्ये लटकतोय मी. खाली खेच त्याला, खाली खेच. तो लटकतोय तो. खाली खेच त्याला, खाली खेच, खाली खेचा त्याला, खाली खेच, खेचा. सगळा पाऊस पडतोय ना, तसा धर्म कुठला आहे, हिंदू का मुसलमान? तुम्हाला बरं नाहीये का? चहा करू थोडा, आलं घालून. नको, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. पावसामुळे बाग कोसळले तिच वाईट वाटतंय का? नाही, पाऊस त्याचा धर्म पडतोय, तो त्याच्या पद्धतीनं पडणार, रिमझिम किंवा मुसळधार. तो शेत पिकवेल, बागा फुलवेल किंवा उजाड करेल, पण त्याचा धर्म कुठला? हिंदू का मुसलमान? मला राजकारणातलं काही कळत नाही. हिंदू का मुसलमान? नाही हिंदू का मारला, हिंदू नाही मुस्लिम मारला, माणूस मारला, बया माणूस मारला, माझा हुसेन मारला, बया किसेन मारला, माणूस मारला, बया माणूस मारला. ए दिरे ना
त्यांच्या बंदुका धार्मिक साज भाषेला मार्मिक त्यांच्या बंदुका धार्मिक साज भाषेला मार्मिक भरल माणूस तो फेट त्याचा बार उडवला माणूस मा बाबा मी गिरणी कामगार मोर्चा कव्हर करायचं ठरलं ना ते शोभा बघेल. अरे पर्यटन महोत्सवाला माणिकराव भोसले येत आहेत. स्वतंत्र समिती स्थापन करून सुद्धा गेल्या 4 महिन्यात या समितीची एकही बैठक झाली नाही. उद्याच्या मोर्चात आम्ही सरकारला विचारणार. हेल्थ एज्युकेशन ट्रान्सपोर्ट लाईफस्टाईल बट अबव ऑल अ केअरफ्री लाईफ. We have the answer. अत्याधुनिक सामग्री और नैसर्गिक संपत्ति दोनों ही से जीवन समृद्ध होता है. इसलिए पर्यावरण और विकास का समतोल जरूरी है. पिछले 60 सालों में आजादी के बाद हम अपने देश में एक भी नया हिल स्टेशन नहीं बना पाए. फिर इंटरनेशनल टूरिस्टों को हम नया क्या देंगे. इसलिए इस पर्यटन महोत्सव को आए हुए सभी उद्योजकों से, पर्यटकों से और आप सब लोगों से ये गुजारिश है कि पर्यटन विकास के लिए किए जाने वाले कामों में सहभागी होकर
गिरणी कामगारांच्या मोर्चाला आज अचानक हिंसक वळण घेतलंय. पोलिसांनी या मोर्चावर केलेल्या गोळीबारामध्ये 4 जण ठार झालेत तर 55 जण जखमी झालेत. हाँ, जाते टाइम उन्होंने उस तरफ भी गोलाबाजी हुई है, कुछ पत्थरबाजी हुई है, तो मुझे लगता है उस तरफ एक फायरिंग हुआ है, शायद एक कैजुअल्टी हुआ है किसी व्यक्ति का. या संतप्त झालेल्या जमावानं मीडियाच्या आणि पोलिसांच्या वॅन्स पेटवून दिल्या आहेत, तसंच पोलिसांवरती हल्ला करण्यात आलाय. टीव्ही पत्रकारांवरती देखील या ठिकाणी हल्ला करण्यात आल्याचं आपल्याला कळतं. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना आधी अश्रुधुराचा वापर करावा लागला, मात्र तरीही जमाव आटोक्यात येईना तेव्हा अखेर पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या गोळीबारामध्ये आता जसं अजितने सांगितलं, तब्बल 4 जण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जाते आहे, तर 55 जण जखमी झाल्याचं आतापर्यंत समजत आहे. मात्र अजूनही अचानक झालेल्या गोळीबाराचे तीव्र पडसाद मुंबई शहरामध्ये उमटताना दिसत आहेत. शहरात आज अनेक ठिकाणी बसेस फोडण्याचे आणि जाळपोळीचे प्रकार घडले, यामुळे शहरामध्ये तणावाचं वातावरण आहे. ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरामध्ये हाय अलर्ट जारी केला. दरम्यान या घटनेनंतर दिल्लीच्या दौऱ्यावरती असलेले मुख्यमंत्री तातडीनं मुंबईत परतले. या मोर्चामध्ये झालेली हिंसा ही पूर्वनियोजित होती का, यामागे काही घातपात तर नाही ना, याची सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी दिलं. उपस्थित अचानक हिंसक कैसे बने, इसमें कोई साजिश है क्या, इस बात की जांच की जाए. फिलहाल हमारी कोशिश यह है कि परिस्थिति को जल्दी से जल्दी काबू में कैसे लाया जाए. तो मामला थोड़ा संगीन है, इसलिए हमने जो हेड सिटी में थोड़ा रेड अलर्ट किया है और सभी अधिकारी कर्मचारियों को हमने छुट्टी में से बुला लिया है. दरम्यान महाराष्ट्र विकास आघाडीचे विकास पाटील मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी चांगलेच आक्रमक झालेले दिसतात. घडलेल्या घटनेची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी त्यांनी मागणी केली. नुसतं मायनॉरिटीजनाच नाही तर इथल्या भूमिपुत्रांना, गिरणी कामगारांना सुद्धा वाचवायला हे सरकार असमर्थ ठरलंय. इट्स अ टोटल ब्रेकडाऊन ऑफ द लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. सॉरी, मी न बोलवलं. इट्स ओके, आम्ही बोलणारच होतो. काम हा व्यवसाय आहे, इथे प्रिन्सिपल्स, व्हॅल्यूज, बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून वापरायचे. त्यांनी प्रोडक्टचं वजन वाढतं आणि प्रोडक्टचं वजन वाढलं ना की खप चांगला होतो. एम आय राईट मिस्टर रेड्डी? लुक केअर मिस्टर जगदाळे, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, दिस इज बिझनेस. काय अंडरस्टँड करू, सांगा ना. ब्लँक झालोय मी. टेक इट इझी श्याम, होईल सवय. सवय होईल मला? म्हणजे तुम्ही ठरवून सुद्धा टाकलेत. तू नाही का ठरवलंस? माणिकराव भोसले आणि विकास पाटील गुप्तपणे हॉटेलमध्ये भेटले होते म्हणून. फॅक्ट आहे ती, मी होतो तिथे. त्याने काय होतं? म्हणजे तुम्ही माझा रिपोर्ट छापणार नाही आहात तर? प्रश्नच येत नाही. विकास पाटलाकडनं महिन्याला किती रेव्हेन्यू येतो माहितीये? मग त्याचा जॉब करा ना, ही खुर्ची का सडवत आहे? माइंड युअर लँग्वेज. तुमच्या आधी या खुर्चीवर कोण कोण बसले माहितीये का तुम्हाला? एक परंपरा होती सर महाराष्ट्राला संपादकांची. मॅनेजमेंटने फेकलेल्या तुकड्यांवर जगणारी पिलावळ नव्हती. माझी अक्कल करतोय? अक्कल नाही सर, इज्जत. एक रिक्वेस्ट होती सर, आज घरी जाताना फोरास रोडला जाऊन या, त्या बाया सांगतील तुम्हाला शरीर विकणं आणि स्वतःला विकणं यात काय फरक असतो ते. कुणाला खास इथं राहायची? मिस्टर रेड्डी मराठी कळतं का? खास. आज दुपारी 3:25 माणिकराव भोसले यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली. प्रतापराव कदमांच्या राजीनाम्यानंतर पक्षाच्या कार्यकारिणीने नवीन नेतृत्व निवडीचे सर्वाधिकार पार्टी हायकमांडकडे सोपवले होते आणि त्यानुसार काल रात्री उशिरा नवी दिल्ली इथं झालेल्या एका बैठकीमध्ये माणिकरावांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
मी श्याम जगदाळे, आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी संपूर्ण स्वखुशीनं आणि वैयक्तिक कारणांसाठी आज मुंबईच्या मुख्य राजकीय वार्ताहर या पदाचा राजीनामा देत आहे. दसले तर डंख डोळ्याला, दसले तर डंख डोळ्याला काटे पायाला, बघर तुमच्या दिहाला, तुमच्या दिहाला ढकलक घेत देह पोत्या राहून सारव तो घर देह पावर होऊन तेरे धरतीचा आवर देह पाऊस माझा जिते पणाची सर देह चंद्रा सुर्व्याच्या गळ्यात वहतो सुर आत्म्याचं कुठलं तुटतून जुनी भुन भुन देह देहच आहे पैजण जुनी ऋण झुण पाऊल अडे जायाला पाऊल अडे जायाला ही केलीस ना वरची तशी ही पण सोडव आता गणित हे कर. आई ताईने असं नाही सांगितलं, टेबल प्रमाणे सांगितलं, टेबल प्रमाणे नाही केलं तर मार्क तसाच आहे. कर तुम पैसे कमी पडतायत का? नाही रे. का नाही? आई ताईने असं शिकवलं टेबल प्रमाणे. असं काय करतेस मने? हे टेबलच आहे. तू वॉचमन सांगत होता मेंटेनन्स चेक म्हणजे काय असं करतेस? चल पटकन, मी सांगितलं ना. हो बाबा, आईने चेक काढून ठेवलाय, मी देते उद्या. नाही आम्हाला टेबल मध्येच सांगितलंय. हे टेबलच आहे. काय टेबल टेबल लावलंय? काय टेबल प्रमाणेच करायला सांगितलंय. जाऊ दे ना गाय, मी घेते तिचा अभ्यास. हा तू बस, चल ग म्हणे. शाळा कॉलेजात गेलोच नाही कधी. आपल्या वेळची पद्धत वेगळी होती. बर मला सांग कुसुम, पैसे कमी पडतात का? तू काय सारखं पैसे कमी पडतात का लावलंस? पण नोकरी पण नाही आता मला. घरात माझं तेवढं लक्ष नसतं, मला काळजी वाटते कधी कधी. मी सगळं मॅनेज करतोय रे. आणि तुला काय वाटतं? तू आतापर्यंत पगार देत होतास तो सगळा मी खर्च करायचे. गावी सुद्धा पाठवत होतीस ना? पाठवायला नको का? त्यांनी तिकडे कष्ट केले म्हणून तू इथे शिकलास. मुंबईतला खर्च, या मुलींची शाळा, कॉलेज आणि आता माझा खर्च. माहिती आहे रे मला. तसं नाही ग. मग कस? डॉक्टरांनी सुद्धा अल्ट्रासाऊंड करायला सांगितलं. केमोथेरपीने माझा जीव गेलाय. ऑपरेशन नंतर काही ना काही चालूच आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी 10 टेस्ट. किती बोलतोस तू? फार बोलतोस तू. खरी खरी बोलू दे रे. बोलण्यानं बळ मिळत आणि बळ मिळालं की तू अशी भांडतायत मनापासून. कुठे शिकलीस ग सगळं? श्याम जगदाळेंचं नागरिक वाचू. साधारण 50,000 स्क्वेअर फूट जागेवर स्मारकाची मुख्य इमारत उभी राहील. सुमारे 60,000 स्क्वेअर फूट जागेवर रिक्रिएशन एरिया आणि थीम पार्क असेल. एकूण 6 स्मारके म्हणजे रुद्रा मिल्स, अजंता मिल्स, व्हीनस मिल्स, आयोम मिल्स आणि अन्य 2 मिल्स या ठिकाणी उभ्या राहतील. यासाठी आपल्याला पुनर्विकास कायद्यामध्ये थोडीशी सुधारणा करावी लागेल. राज्यपालांतर्फे प्रस्ताव आणून आपल्याला कायद्याच्या कलम 16 ब आणि क मध्ये बदल करावा लागेल. ठीक आहे, संयुक्त समितीच्या पुढच्या मीटिंगमध्ये हा मुद्दा मांडून जर लवकरात लवकर ऑर्डिनन्सचा मसुदा तयार झाला तर येत्या अधिवेशनाआधीच आपण तो राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवू.
तुम्ही तुमच्या अहवालाची एक कॉपी केरी साहेबांकडे पाठवा. तोवर मी हा मुद्दा येत्या जेपीसीच्या अजेंडामध्ये टाकतो. क्लोज डोअर मीटिंग झाली होती तुमची विकास पाटलांबरोबर अशी बातमी आहे. ब्लॉगवर आली आहे नागरिक म्हणून. तेच ते श्याम जगदाळे आज मुंबईवाले. काही टीव्ही चॅनल्सनी सुद्धा कव्हर केलंय. गिरणी कामगार मोर्चावर झालेल्या गोळीबारानंतर युवा कामगार नेते रमा मालवणकर बेपत्ते असल्याची माहिती समोर येते. अत्यंत महत्वाची बातमी आहे. आता आपल्यासोबत गिरणी कामगार संघर्ष समितीच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निलिमा सामंत उपस्थित आहेत. निलिमाताई, रमा हा आमच्या आंदोलनातला एक जुना सहकारी होता. या अगोदर अनेक मोठमोठे लढे आम्ही एकत्र दिले होते. त्याचं असं अचानक नाहीसं होणं आणि अहिंसक मार्गाने निघालेल्या मोर्चात अचानक हिंसा उसळणं यामागे काही असामाजिक घटकांचं कारणस्थान होतं का, राजकारण होतं का, या सगळ्याची योग्य तपासणी करून सत्य जनतेपुढे आणण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. यू मीन तुम्हाला ठाऊक होतं सगळं? ओ, राजकारण फार पुढे गेलंय आजकाल. कालपर्यंत जे गुप्तपणे होत होतं ना ते आजकाल राजरूज होते. कुठल्या जगात आहात तुम्ही जामराव? तुमच्या विरोधात त्यांनी एवढा मोठा प्लान केला, तुम्हाला सीएमची खुर्ची सोडावी लागली, तरी सुद्धा मी देखील राजकारणीच आहे. आणि हे बघा, कपड्याची स्टाईल बदलली, साईज बदलली, तर याचा ब्रँड तोच राहतो खादीचा. ओ, 11 वाजले, झोपायला. झोप लागते का साहेब? निद्रानाश शामराव, निद्रानाश. प्रत्येक राजकारणी याच रोगानं पछाडलेला असतो. म्हणूनच मी रात्री झोपण्याचं सोंग आणतो आणि दिवसा जागा राहण्याच. नमस्कार. पूजा माझ्याय पार्थिवे, इष्टकाम प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च. बापू कृष्ण जन्म के अवसर पे विश्व शांति के लिए मौन व्रत लिए हुए हैं. तो बोलिए राजाधिराज परम पूज्य श्री जीवन बापू महाराज की जय.
मी जागरवाल्यांशी बोललोय. हार्मोनी ग्रुप 10 लाखाचं पॅकेज देते. नंबर वन न्यूज चॅनल आहे. नंबर वन. आपको महाराष्ट्र गोवा का एक्सक्लूसिव. हम आपके दोस्त हैं श्याम भाई. कुत्रा पाहिजे त्यांना लाळ गाळणार. गळ्यात पट्टा अडकवला म्हणजे झालं. मग ते सांगतील तसं भुंकायचं काय. संवेदना आवरा श्यामराव. जरा शांत डोक्याने विचार करा. अपनी फॅमिली के बारे में भी तो सोचिए. जितक्या खोलात जाल ना तितका त्रास करून घ्याल स्वतःला. आणि मग संपून जाल एके दिवशी. त्या संपण्यातच नवीन सुरुवात असेल कदाचित. असे दुनिया नाही बदलती श्याम भाई. हे बहुत लोग ट्राय किया आज तक. क्या हुआ जगाचं सोडा भैयाजी. मी बदललो ना तरी खूप सारं. गोळीबारात गेलेल्या चौघांची सभा आज उपस्थित. निघतो मी. काळाबरोबर काय काय बदलणार आहे एकूणच ठोक. रमाची काही बातमी? शांताराम, रमाचा बाप आमचा आघाडीचा कार्यकर्ता होता. थकला बिचारा. कुठे असतात? इथेच असतो रमाच्या बायकोकडे. खानावळ चालत होती मुली वाढायला एकटी. जाताना शांताराम मला म्हणाला होता, उरी सांभाळ रमाला, आवरत नाही आता मला तो. लक्ष असू दे. लक्ष होत त्याच्याकडे. पण श्याम भीती वाटायची. कधी निष्ठून गेला कळलंच नाही. लढा थांबत नाही म्हणा कुणासाठी कधी. पण त्यातली माणसं मात्र स्वस्थ होतात कधी कधी. काय आमचे थर्टी % केसेस मध्ये रिकरन्स होतोच. ट्यूमर शेजारच्या एरियामध्ये पसरतो. पण मागच्या ऑपरेशन मध्ये आपण दोन्ही ओव्हरीज काढल्या. फॅलोपियन ट्यूब सुद्धा काढल्या. पण आता ट्यूमर युटरस मध्ये पसरताना दिसतोय. लेट अस डू वन थिंग. लेट अस वेट फॉर द कम्प्लीट बायोप्सी रिपोर्ट. आणि त्यात जर मॅलेग्नन्सी आढळली तर मग एस्टेरेक्टोमी करावी लागेल. आय विल रिमूव्ह द युटरस सर्जिकली. त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. संपूर्ण बॉडीमध्ये पसरत जाणं हेच कॅन्सरचं लक्षण आहे. सो व्हॉट डू वी डू? We have to fight it at all stages. Surgery is after sir. Lagna chalta hai. Yeah!
सांस्कृतिक सिटी 8,000 acres उच्चभ्रू शहर असेल. जगातल्या सर्व सुखसुविधांनी सुसज्ज एज्युकेशनल कॉम्प्लेक्स, मॉल्स, आर्ट्स अँड कल्चर सेंटर, दी वर्क्स, एन एंटायर हायटेक प्लांट, प्रायव्हेट सिटी. द बिगेस्ट नेम्स इन द वर्ल्ड विल बी प्रोव्हाइडिंग अस विथ देयर सर्व्हिसेस. बहुत बहुत बड़ा प्रोजेक्ट. एक दोघांचं काम नाहीये, आम्हाला पार्टनर्स हवेत. विकासरावांनी तुमचं नाव घातलं आमच्या डोक्यात. ते सुद्धा आहेत आमच्या बरोबर या प्रोजेक्ट मध्ये. आता काय, जनतेचं हित बघायचं म्हणजे पॉलिटिक्स विसरावंच लागतं. मैं ठीक से समझा नहीं साहेब. सगळं समजते तुम्हाला यशपालराव, म्हणून तर इतकी वर्ष मुंबईच्या आर्थिक नाड्या आवळून धरलेत तुम्ही लोकांनी. बराबर आहे साहेब, पॉलिटिक्स की वजह से काम सफर नहीं होना चाहिए. आप देखिए ना, मुंबई शहर में ना पीने का पानी है ना फ्रेश एयर है. पॉपुलेशन की वजह से पूरा सिस्टम खराब हो गया है. अब नई सिटी बनाने के अलावा और कोई रास्ता नहीं है सर. संस्कृति सिटी ही उभी होणार. उद्याच्या प्रश्नाला तोंड द्यायला आपण सगळ्यांनी शिकायला हवं. नव्या ग्लोबल जगाचं वारं सुटलंय. दिशा बघून शिड बांधा. तुमच्यासाठी तरी प्रोजेक्ट मध्ये सोन्याची खाण आहे यशपालराव. कसलीच कसर सोडू नका. त्याआधी जीवन बापूंचा आशीर्वाद. फार मोठे सिद्धहस्त स्वामी आहेत. तुम्हाला पण लवकरच दर्शन होईल. मी श्याम जगदाळे, पत्रकार. रमाबद्दल मोर्चावर जो गोळीबार झाला आम्हाला काय माहित नाही साहेब. बाबा मी हॉस्पिटलला जाते, मनालीला शाळेतून यायला उशीर होईल. तेव्हा तुम्ही जेवून घ्या. दार लावून घ्या. जगातल्या कामगारांनो एक वा. मार्क्स बोंबलत होता बिंबीच्या देठापासून, पण आम्ही एक नाही झालो, एकटे पडलो. मोर्चावर झालेल्या गोळीबारात 4 जण मेले, त्याला जबाबदार कोण? मी होय तूच.
पण फक्त तू नाही. तुम्हाला माहित पडलं तरी तुम्ही काय करणार आहात? जगासमोर आणीन सगळं. त्यानं काय होणार आहे? भोसलेंना राजीनामा द्यावा लागेल. पुढं मेलेल्यांना न्याय मिळेल. डेमोक्रेसी आहे साहेब ही, मेल्यावर न्याय, जिवंतपणी नाही. आग जिवंत आहे तुझ्यात अजून. हो, आणि आता त्यावर स्वतःची भाकरी भाजणार आहे. तुझ्यासारखे असंख्य आहेत रमा, पण म्हणून काही होतील होतील, हळूहळू सगळे माझ्यासारखेच होतील. व्यवस्थाच केली आहे तशी. मारू या मरू. दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी, अनाथ नाथे अंबे सारी, वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी, प्रसन्न वतनी प्रसन्न होते निजदासा, क्लेशापासून झोळी तोडी बहुपाशा, अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा, नरहर तल्लीन झाला पद पंकज रेषा. जय देवी जय देवी, महिषासुर मथनी सुरवरेश्वर वर ते तारक संगिनी. हत्यारे रक्ताची हौज बांधली भक्तांची, त्यांची हत्यारे रक्ताची हौज बांधली भक्तांची, त्यांनी सिंहासना पुढे खऱ्या देवाला कापला. माणूस मारला बया माणूस मारला. याचा इतिहास जागवा, माणूस जागवा बया माणूस जागवा, माझा उजेड जागवा बया किसे जागवा. भोसले साहेब फार खुश होतील. तुमच्यासारख्या सांस्कृतिक जाण असलेल्या माणसानं संस्कृती सिटीच्या या एज्युकेशनल प्रोजेक्टचं नेतृत्व करावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. असा युनिक प्रोजेक्ट मध्ये सहभागी होणं इटसेल्फ इज अ ग्रेट प्रिव्हिलेज. आय एम ऑनर्ड, आय एम ऑनर्ड. नेक्स्ट मंथ हमारा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स का मीटिंग होएगा, योर फर्स्ट मीटिंग. आई विल इन्फॉर्म यू. थँक यू सो मच, थँक यू सो मच. सो does this call for a celebration tonight? Of course, of course, of course. खास तुझ्यासाठी केले नारळाचे वड्या. तुम्ही कशाला एवढा त्रास घेतला?
देऊ परत. डॉक्टर काय म्हणतायत? डॉक्टर काय म्हणणार, भरपूर बिल देत असतात फक्त. झालं तुझं परत सुरू? अरे बाबा, ती माझ्याशी बोलते ना, मग बोलू दे ना तिला. डॉक्टरांनी सांगितलं जास्त बोलायचं नाही म्हणून. त्यांचं काय जात असं म्हणायला, उद्या म्हणतील जगायचं. ओल्या खोबऱ्याचे वडे आहेत, खाऊन टाका आणि तर खराब होतील. तुम्ही कशा आहात नाने? या वयात जशी असायला हवी तशी आहे. नानांचं कळलं मध्ये. खरं म्हणजे मी हिंदू की मुसलमान असा एकच प्रश्न सतत मला विचारायचे, पण मी उत्तर नाही देऊ शकले. पण त्यांनी शोधला त्यांचा मार्ग आणि गेले कायमचे उत्तराच्या शोधात. आपलं माणूस गेल्याचं दुःख अतोनात असत, पण शेवटी त्यांच्यातलं वकील स्वतःच्या बाजूने नाही उभा राहिला. त्यांनी सत्याला आणि न्यायाला धरून केस लढवली आणि तो जिंकला. एक तुम्हाला रिक्षा दसून देतोस. Phase 1 will be ready by October 2014. नवंबर में हम पोजीशन दे सकते हैं. December 2014 से हमारे Phase 2 की डेवलपमेंट शुरू हो जाएगी. अब ये हो सकता है कि ये प्रोजेक्ट हमारे मुरबाड़ रोड के प्रोजेक्ट से क्लैश हो जाए. So we have to finish this project by mid of 2015. Am I right? Right. If yes, sir, is okay, then we can go ahead with the permission. एक दो दिन में we'll get back to you. तब तक आप डिवीजन बोर्ड का परमिशन ले लीजिए. ओके. हे अली मिया विराशी, महाराष्ट्र विकास आघाडीचे नवे जनरल सेक्रेटरी. काँग्रेस. थँक्यू. सत्य तो शोध संपला का चालू है. सत्य वैश्विक असतं विकासराव, त्याचा शोध कधीच थांबत नाही. आम्हाला कळेल तुमचं वैश्विक सत्य. तुमची सगळी पिलावळ ही एकाच आईच्या गर्भातून जन्माला आली आहे. बाप मात्र वेगवेगळे आहेत. शिवी दिदे, राजकारणी हीच शिवी झाली आहे सध्या. ठीक आहे, छापा मग सगळं, दाखवून द्या तुमच्या लेखण्याची ताकद. तुम्हालाही ठाऊक आहे ते शक्य नाही. काय फ्रस्ट्रेशन आमच्यावर राहत आहे? फ्रस्ट्रेट झालो असतो तर तुमचं चॅनल नसतं जॉईन केलं. मग करा ना. सतसत विवेक बुद्धी जिवंत आहे माझी अजून. जा मग झोपा तुमच्या सतसत विवेक बुद्धीच्या खुशीत.
मी जाईन हो, पण एक दिवस येईल जेव्हा तुमच्या पापाची भूत या देशाचे नागरिक होऊन तुमच्या मनगोटीवर बसतील. मग विचार द्या ना, रम चालते का म्हणून. बसले साहेब आले.
आला हो बोला विठल पहा हो विठल उराशी धरा विठल स्मरा हो विठल विठला तुझा की तनी रंगलो मी पायरी तुझा देवळा की जहलो मी देहाचे फूल तुझा धाई वाहतो मी दैवाचा झाला सोहळा बोला हो बोला विठल पहा हो विठल उशीर झाला रे बराच हो चार वाजायला आलेत कुठे होतास झोपतो सगळ्यांनी झोपलं पाहिजे नसलं गोळ्या घ्यायच्या म्हणजे मग झोप लागते शांत तू गोळ्या घेतल्या का झोपायच्या शाम रे असं काय करतोस कुठे काय
काय नाही, तू झोप झोप आता. तू बसतोस का? बसून कसं झालेलं? मन कुठे सोनाली? अरे झोपल्यात त्या. मनु, सोनाली, कोणतरी उचलून येईल त्यानं आणि गाडतील खड्ड्यात. थोडस पोरत बापन विकलं त्याला, पैसे पैसे कशासाठी? उरलेल्यांचा जीव वाचाव म्हणून. पोरींसाठी फटाके आणायचे शाम, आणि ते बॉम्ब वगैरे असलं काहीतरी आणू नको. फुलबाज्या, चक्री, पाऊस असं काहीतरी आण, छान वाटत बघायला. रडू नको शाम, पोरींना काय वाटेल? रडू बाई. हरवल्यासारखं होतं कधी कधी, पण हरवलेलं सापडत सुद्धा, आणि नाही सापडलं तरी शोध सुरूच ठेवायचा असतो. यालाच तर झगडं म्हणतात. कुठतरी ऐकल्यासारखं वाटतंय. नागरिक जिन्याचे सांगतो सांगतो ब माये गुज जिन्याचे सांगतो. अन भाळावरी पाणी उजेड उरे तो काय ऐका पुरा.
जाते त्या दुःखाचा हा सबब झाली दिसे. कोण आपण, काय आपण, कोणते, कुठले, कसे, काळोख कोणत्या दुःखाचा हा सबब झाली दिसे. कोण आपण, काय आपण, कोण ते, कुठले, कसे, सत्याचा एक एक खांब काढळतो, का जगण्याचा चिरा चिरा ढासळतो, की नसते या जगात काही चिरंतन. कोण पापी अन कोण से पुण्यवान, की मुक्तीचे हे थोतांड असे महान, की देव ही धूसर अन धूसर सैतान. तुझा मंदिर तुझा सैतान मुक्तीचं ठिकाण.
जी कुठे चाललेली वारी, स्वतः जी आपला जठ्ठाव विचारी, उद्या कोणता होईल साक्षात्कार? ही काळाची कुठे चाललेली वारी, स्वतःच जी आपला जठ्ठाव विचारी, उद्या कोणता होईल का साक्षात्कार? भविष्याची दिशा, नव्या भविष्याची दिशा, नव्या भविष्याची दिशा.